वेलकम टू दीप्स किचन चैनल सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा थैंक यू आज आपण रबडी कशी करायची हे बघणार आहोत बासुंदीपेक्षा रबडी ही जास्त घट्ट असते म्हणजे आपल्याला दुधाला जास्त अटवायचं आहे त्याच्यामध्ये एकदम थिकनेस आला पाहिजे तर चला साहित्य बघूया आपण इथे मी 1.5 लिटर दूध घेतलं आहे नंतर साखर आहे नंतर केसर दुधामध्ये भिजून घेतला आहे हा दूध मसाला आहे जो मी घरी केला आहे तुम्ही रेडीमेड वापरू शकता एव्हरेस्टचा इजीली अवेलेबल असतो मग नंतर वेलची पावडर आहे तर चला सुरुवात करूया आपण सगळ्यात आधी आपल्याला दूध व्यवस्थित तापून घ्यायचं आहे ऍक्च्युअली आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे बॉटमला लागता कामा नाही नाही तर आपल्या रबडीची चव बदलू शकते तुम्ही बघू शकताय दुधाला छान उकळी यायला लागली आहे आणि साय पण फॉर्म व्हायला लागली आहे जशी जशी आपली साय फॉर्म होईल आपण साईडला स्टिक करणार आहोत व्यवस्थित दूध आटवायचं आहे आपल्याला इथे मी हे केसर ऍड करते जे मी दुधात भिजून ठेवलं होतं छान केसरचा ओरिजिनल कलर येतो व्यवस्थित मिक्स करायचं आहे मी ऑलमोस्ट हे दूध 1.5 तास आटवलं आहे सो एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी येते जी रबडीसाठी आपल्याला हवी आहे मी चॅनलवर बासुंदीची आणि रसमलाईची व्हिडिओ पण टाकली आहे ज्यांनी बघितली नसेल त्यांनी प्लीज चेक करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ऍड करेल बाजूला लागलेली साय आपण अशी काढून घेणार आहोत आणि ती दुधात मिक्स करून टाकायची आहे आपल्याला दूध व्यवस्थित अटून घ्यायचं आहे एकदम आपल्याला दूध घट्ट पाहिजे आहे रबडीसाठी आता मी हा घरी केलेला दूध मसाला टाकते आहे जस्ट मी काजू बदाम पिस्ता हे मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे नंतर त्यामध्ये वेलची पावडर केसर आणि जायफळ ऍड केलं आहे तुम्ही बघू शकता आपलं दूध घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि छान साय पण येते रबडीसाठी हीच प्रोसेस जास्त महत्त्वाची आहे एकदम अटवायचं आहे दुधाला आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर ऍड करूया आणि साईडला जी पण साय फॉर्म होईल ती सगळी काढून घ्यायची आहे आणि दुधात मिक्स करायची आहे आता आपण साखर ऍड करूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आणि साधारण 5 मिनिटं अजून व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आणि नंतर आपण 4 ते 5 तास ह्याला फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवणार आहोत आधी आपण ह्याला रूम टेम्परेचरवर आणणार आहोत आणि नंतर आपल्याला 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकताय 4 ते 5 तासानंतर हिच्यामध्ये एकदम मस्त जो थिकनेस आपल्याला हवाय रबडीसाठी तो आला आहे एकदम मस्त घट्टपणा आला आहे तर जन्माष्टमी येते आहे तर ही रबडी नक्की करून बघा ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ